हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी कंबाईंड पूर्व 2020 या परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी याच्या प्रश्नोत्तरांची सिरीज आपण कव्हर करतो. या सिरीजमध्ये आपण 1000 प्रश्न आपण किती कव्हर करणार आहे ते सांगतो. 1000 प्रश्न आपण या सिरीजमध्ये कव्हर करणार आहे येणाऱ्या भागामध्ये. म्हणजे लवकरच तुम्हाला ही सिरीज कम्प्लीट होताना पाहायला मिळेल. दररोज 3 ते 4 लेसन याचे आपले अपलोड करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जवळजवळ 9 तारखेपर्यंत म्हणजे 9 एप्रिलपर्यंत आपण ते सर्वच्या सर्व कम्प्लीट करणार आहे. 1000 प्रश्न असतील चालू घडामोडीचे, ठीक आहे, तर ते आपण कव्हर करणार आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर नुसतं एमपीएससी ट्रिक्स अशा याने सर्च करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा अनअकॅडमीवर आपले दररोजचे वेगवेगळे लेक्चर होत असतात, ओके, त्याच्यामध्ये अनअकॅडमी ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, त्या ठिकाणी माझ्या प्रोफाईलला तुम्ही फॉलो करून तिथं लाईव्ह लेक्चर तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. त्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, तिथे आपले क्लासेस आणि इतर मुद्दे असतात ना ते तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे टेस्ट सिरीज प्लस नवीन नवीन बॅचेस दर आठवड्याला लॉन्च होत असतात, तर तेवढं फक्त लक्षात घ्या, ठीक आहे. तर आज आपण वेळ न दवडता ऍक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक धोरण, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण. प्रश्न असा आहे, अलीकडील काळामध्ये राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2019 चर्चेत होतं, त्या बाबतीमध्ये दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा म्हटले. कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा, ठीक आहे. पहिलं आहे, हे धोरण 2012 साली आखलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरणाची जागा घेणार आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, 2019 नवीन धोरण आलं याचा अर्थ पहिलं जे जुनं धोरण होतं ते कोणतं होतं, 2012 सालीचं होतं, बरोबर आहे पहिलं विधान. दुसरं विधान बघितलं तर या धोरणानुसार, म्हणजे या नवीन धोरण जे आले 2019 या धोरणानुसार 2025 सालापर्यंत किती टर्न ओव्हर करायचं आहे, तर तो 400 अब्ज डॉलर म्हटले. हे विधान बरोबर आहे का, तर डेफिनेटली हे सुद्धा विधान बरोबर आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2019 नुसार 2025 पर्यंत जे 400 अब्ज डॉलरचं टर्न ओव्हर करायचं आहे या इलेक्ट्रॉनिक्सचं, तर याच्यासाठी संदर्भातलं हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, 2025 पर्यंत किती मोबाईल हँडसेटचं उत्पादन करण्याचं लक्ष या धोरणामध्ये ठेवले, आणि ते आहे 1 अब्ज. किती? 1 अब्ज मोबाईल हँडसेटचं उत्पादन करण्याचं लक्ष या धोरणात ठेवले. म्हणजे दिलेल्या विधानापैकी तुमचं कोणतं विधान बरोबर आहे असं जर विचारलं तर सर्वच्या सर्व बरोबर आहे. याचा अर्थ या विधानापैकी कोणतंही चुकीचं नाही, याचा अर्थ या विधानापैकी कोणतंही चुकीचं नाही. म्हणजे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण जर म्हटलं तर लक्षात घ्या, पहिला मुद्दा हे पाठ होणं गरजेचं, हे तुमचं पाठ होऊ द्या, महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी खूप, ठीक आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक धोरण 2000 जर म्हटलं तर तुम्हाला इथं पहिल्यांदा 2012 जे धोरण आहे या 2012 धोरणाची त्यांनी जागा घेतली 2012. त्याच्यानंतर 400 अब्ज डॉलर याचं टर्न ओव्हर करणं, 400 अब्ज डॉलर याचं टर्न ओव्हर करणं हे टार्गेट याच्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. 400 अब्ज डॉलर्स हा घटक लक्षात घ्या. किंवा 2025 पर्यंत 1 अब्ज मोबाईल हँडसेटचं उत्पादन करणं, तर हे सगळे मुद्दे ना तुम्हाला या ठिकाणी उपयुक्त आहेत, किंवा तुम्हाला त्याच्यावर फोकस करणं जास्त गरजेचं राहील, ठीक आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, तुम्हाला दोन विधानं दिली त्यांनी, म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा, कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा, ठीक आहे. पहिलं विधान आहे ते म्हणजे, एक मिनिट, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा म्हटले. पहिलं विधान आहे, छत्तीसगडमधलं अंबिकापूर, छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे भारतातील पहिला कचरा कॅफे, म्हणजे गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला. भारतातला पहिला कचरा कॅफे, किंवा त्याला आपण गार्बेज कॅफे सुरू करण्यात आला असं म्हटले. आणि गरीब कचरा वेचणाऱ्या 0.5 किलो प्लॅस्टिक, ओके, गरीब कचरा वेचणारे जे आहेत ना त्यांना 0.5 किलो प्लॅस्टिकच्या मोदल्यामध्ये नाश्ता आणि 1 किलो प्लॅस्टिक जर दिलं तर त्याच्या बदल्यामध्ये भोजन या कॅफेमध्ये दिलं जाणार आहे, भोजन या कॅफेमध्ये दिलं जाणार आहे, ठीक आहे. म्हणजे गरीब कचरा वेचणाऱ्या लोकांसाठी हे सुरू केले. तर हे बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. म्हणजे इथं दिलेल्या विधानापैकी विधान 1 आणि 2 हे कोणतंही चुकीचं नाही आहे. म्हणजे काय असणार आहे याचं उत्तर, तुमची दोन्ही विधानं काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. तर अंबिकापूर, म्हणजे छत्तीसगडमधला अंबिकापूर भारतातला फर्स्ट गार्बेज कॅफे, फर्स्ट गार्बेज कॅफे, कचरा कॅफे हे लक्षात ठेवा, फर्स्ट गॅर्बेज कॅफे हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे. आणि 0.5 किलो प्लॅस्टिकच्या मधल्या नाश्ता आणि 1 किलो प्लॅस्टिकच्या बदल्यामध्ये भोजन याच्यामधून दिलं जाणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, चर्चेतला मुद्दा,
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काय केलं होतं, 21 जून 2019 रोजी कालेश्वरम हा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे ना, याचं लोकार्पण केलं. कोणता होता? कालेश्वरम. आणि या बाबतीत तुम्हाला खाली तीन विधानं दिली, त्यांनी म्हटलं या तीन विधानातून कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे, हा जगातला सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. विधान बरोबर आहे, विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे, हा एक बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प असून तो गोदावरी नदीवरील, गोदावरी नदीवर कालेश्वरम म्हणजे भूपालपल्ली तेलंगणा या ठिकाणचं ठिकाण आहे ते, त्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे म्हणून कालेश्वरम म्हणतो. हे सुद्धा तुमचं बरोबर आहे, म्हणजे कालेश्वरम उपसजल सिंचन प्रकल्पाची दिलेली दोन्ही विधानं बरोबर आहेत. तिसरं विधान जर बघितलं, या विधानामध्ये काय म्हटलंय, या प्रकल्पाचा लाभ फक्त तेलंगणा म्हटले. शब्दप्रयोग काय वापरतोय? फक्त आणि तेलंगणा असा शब्दप्रयोग वापरतोय. याचा अर्थ हे बरोबर असणार आहे का? डेफिनेटली नाही आहे. कारण याचा लाभ कोणाला मिळणार आहे? फक्त तेलंगणा नसून या ठिकाणी महाराष्ट्र, महाराष्ट्र आणि त्यांचं जवळचं राज्य ते म्हणजे आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांना सुद्धा या योजनेचा किंवा या उपसा जलसिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे. इथं फक्त त्यांनी तेलंगणा म्हटले, त्याच्यामुळे हे विधान बरोबर असणार आहे का? नाही, ते चुकीचं असणार आहे. मग तुम्हाला विचारलं तर योग्य कोणतं, तर पर्याय क्रमांक एक बरोबर, पहिलं आणि दुसरं विधान बरोबर. म्हणजे यावेळी ना या कार्यक्रम म्हणजे त्यावेळी मुख्यमंत्री म्हणजे 21 जूनची विचार करा, 21 जून 2019 म्हणल्यानंतर मुख्यमंत्री कोण असणार आहेत महाराष्ट्राचे? देवेंद्र फडणवीस असणार आहेत. कोण असणार आहेत? देवेंद्र फडणवीस. तर हे इथं लक्षात असू द्या, ठीक आहे. उद्धव ठाकरे असणार आहे त्यावेळी. ओके, तर ह्याचं पहिलं उत्तर बरोबर आहे, एक आणि दोन बरोबर. तर हा एक मुद्दा करंट रिलेटेड चर्चेत असणारा मुद्दा. त्याच्यानंतर आणखी कन्फ्युजिंग करणारा पॉईंट आहे तो म्हणजे हा पुढचा. तुम्हाला म्हटलंय खाली तीन विधानं दिलीत आणि या तीन विधानामधून कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा, कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील गैरसेनला, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातल्या गैरसेनला उत्तराखंड राज्याची हिवाळी राजधानी म्हणून मंजुरी देण्यात आली. दिली का? तर हे राजधानी म्हणून मंजुरी दिली आहे, पण हे विधान मी चुकीचं म्हणतो. का चुकीचं म्हणतो? गैरसेन हे उत्तराखंड राज्याची हिवाळी नाही आहे, याला उन्हाळी राजधानी म्हणून मंजुरी दिली. काय दिलेली आहे? उन्हाळी राजधानी आहे गैरसेन ही. काय आहे? उन्हाळी राजधानी म्हणून मंजुरी दिली आहे. त्याच्यामुळं पहिलं विधान बरोबर असणार आहे का तुमचं? नसणार आहे, ते चुकीचं असणार आहे. दुसरं विधान बघा, डेहराडून ही उत्तराखंडच्या स्थापनेपासून अस्थायी राजधानी. हे विधान बरोबर आहे, कारण स्थापनेपासून अस्थायी राजधानी म्हणून ओळखलं जातं. तिसरं विधान बघा, उत्तराखंडच्या ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी तो देशातला 28वा राज्य ठरला होता. म्हणजे उत्तराखंडची स्थापना कधी झाली? तर उत्तराखंडची स्थापना झाली 2000 साली. परंतु 2000 साली भारतामध्ये एकूण किती राज्य स्थापन झाली होती? 3 राज्य स्थापन झाली होती 2000 साली. आणि त्यांचा क्रम जर लक्षात ठेवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरली होती. ती ट्रिक म्हणजे क्रूज. क्रूज म्हणजे CRUZ असा शब्द प्रयोग केला होता. याचा अर्थला आर जो आहे तो सायलेंट आहे. क्रूज हा वर्ड आणि यातला आर आहे तो सायलेंट आहे. याचा अर्थ हे सी म्हणजे काय असणार आहे? सी म्हणजे छत्तीसगड. कारण 2000 साली भारतामध्ये 3 राज्य निर्माण झाली, त्यातलं सी म्हणजे छत्तीसगड. यू म्हणजे काय असणार आहे? तुमचं उत्तराखंड असणार आहे. यू म्हणजे काय असणार आहे? उत्तराखंड. त्याला अगोदर उत्तरांचल म्हटलं जायचं, त्याचं नामकरण होऊन उत्तराखंड झाले. आणि झेड म्हणजे काय असणार आहे? तो जर झारखंड, म्हणजे धोनीचा झारखंड, महेंद्रसिंग धोनीचा झारखंड. कारण महेंद्रसिंग धोनी पहिल्यांदा बिहारी होता, आता तो झारखंड झाला 2000 सालापासून, ठीक आहे, रांचीचा. त्याच्यामुळे तुमचं काय झालं? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड हे तुमचं काय असणार आहे? क्रमाने येणार आहे, बरोबर. मग आता हे कितवं राज्य होतं हे बघायचं झालं तर याच्या अगोदर कोणतं राज्य स्थापन झालं होतं? जर जे युनियन टेरिटरी होतं गोवा, त्याला 1987 गोव्याला 1987 राज्याचा दर्जा दिला होता. गोवा हे काय झालं होतं? राज्य. अगोदर 1962 गोवा हे युनियन टेरिटरी होतं, त्याचा राज्य झालं. आणि 1987 गोवा हे भारतातलं कितवं राज्य झालं होतं? तर ते 25वं राज्य झालं होतं. 25वं, ठीक आहे, म्हणजे गोवा 25वं राज्य होतं. मग गोव्यानंतर स्थापना होते हे 2000 साली. म्हणजे छत्तीसगड कितवं असणार आहे? छत्तीसगड असणार आहे 26वं. उत्तराखंड कितवं असणार आहे? उत्तराखंड असणार आहे 27वं. आणि झारखंड कितवं असणार आहे? तर ते असणार आहे 28वं. पण तुम्हाला देताना इथं काय म्हटलंय? उत्तराखंडची निर्मिती ज्यावेळी झाली तो देशातला 28वा होता. उत्तराखंड 28वा येतोय का? इथं बघा, 28वा येतोय का? नाही, तो 27वा असणार आहे. याचा अर्थ हे सुद्धा तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. याचा अर्थ तुमचं फक्त दुसरं विधान बरोबर आहे. कोणतं योग्य विचारलं होतं तर फक्त दुसरं विधान बरोबर आहे, ठीक आहे. आलं लक्षात? तर हे घटक लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हे सर्व मुद्दे इम्पॉर्टंट आहे. ओके,
आणि गोव्याचं तर तुम्हाला माहीत असेल 1987 राज्य, परंतु 1962 जी त्यांना 12वी घटना दुरुस्ती झाली होती, 12वी घटना दुरुस्ती भारतीय संघराज्यामधली, त्या 12व्या घटना दुरुस्तीनं गोव्याला राज्य के युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला होता. गोवा दमन दीव आणि गोव्याला युनियन टेरिटरीचा दर्जा मिळाला होता. युनियन टेरिटरीमधनं म्हणजे केंद्रशासित प्रदेशावरनं 1987 गोवा हे काय झालं होतं, राज्य झालं होतं. हाही घटक देतो तेवढा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, ओके. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर या ठिकाणी टेलिग्रामवर असं सर्च करा @MPCTricks, तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये चर्चेत असलेली बोको हराम ही आतंकवादी संघटना कोणत्या देशाची आहे. खूप धुडगूस घातला या आतंकवादी संघटनेनं, पण ती सध्या चर्चेत होती. इराणची आहे, इराकची आहे, सुदानची आहे का नायजेरिया. करेक्ट आन्सर येतं नायजेरिया. नायजेरियामधली ही बोको हराम संघटना आहे आणि यांनी खूप धुडगूस घातलेला आहे तिथं, त्यामुळं हा घटक चर्चेत येतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाशी जुळली आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर कोणत्या कार्यक्रमाशी जुळलेली आहे. सध्या चर्चेत होती बघा मानुषी छिल्लर. मानुषी छिल्लर म्हटलं तर तुम्हाला एक लक्षात घ्या, युनिसेफचा जो मासिक पाळी आहे ना, त्याच्या संदर्भातला स्वच्छतेबाबतचा जो जनजागृती कार्यक्रम आहे ना, याच्याशी मानुषी छिल्लर जुळलेली. इथे देताना तुम्हाला आणखी एक दिले बघा, UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम, UNEP असं म्हणतं. UNEP या पर्यावरण संरक्षण संबंधित कार्यक्रम म्हटले. याच्या संदर्भात कोण येतं तर दिया मिर्झा येते. बॉलिवूडमधली महत्वाची अभिनेत्री दिया मिर्झा UNEP सदिच्छा दूत किंवा त्याच्या संदर्भातल्या कार्यामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळते. त्यामुळे मानुषी छिल्लर दिया मिर्झा लक्षात ठेवा. UNEP म्हटलं दिया मिर्झा आणि मानुषी छिल्लर म्हटलं का युनिसेफचा जो मासिक पाळीचा स्वच्छतेचा कार्यक्रम आहे ना, त्याच्याशी त्या जुडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हा एक घटक परीक्षेला जाता जाता माहीत असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रोजगार सेतू योजना कोणत्या राज्यानं लॉन्च केली आहे. रोजगार सेतू योजना उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश का झारखंड. रोजगार सेतू म्हटलं की मध्य प्रदेश, लक्षात घ्या. रोजगार सेतू म्हटलं की मध्य प्रदेश. मध्य प्रदेशनं सध्या बऱ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे. पहिली गोष्ट FIR आपके द्वार हा कार्यक्रम कुणी सुरू केला, हा उपक्रम कुणी सुरू केला. FIR आपके द्वार म्हणजे FIR करण्यासाठी जे पोलीस आहेत, ओके, तर हे डायरेक्ट त्या पीडितेच्या घरी जाऊन FIR नोंद करू शकणार. म्हणून FIR आपके द्वार हा कार्यक्रम कुणी सुरू केला, त्याचं करेक्ट आन्सर येतं मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचे सध्या मुख्यमंत्री किंवा चीफ मिनिस्टर सध्या चर्चेत होते, ते म्हणजे शिवराज सिंग चौहान. कोण झालेत, शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर आहेत. बरोबर, शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे कितवे चीफ मिनिस्टर आहेत विचारलं तर ते 17वे मुख्यमंत्री आहेत आणि सलग चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, सलग चौथ्यांदा. त्याच्यामुळे ते चर्चेत होते, त्यामुळे हा घटक लक्षात ठेवा. किंवा मध्य प्रदेश आणखी कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आहे का, अशा मुद्द्यावरही तुम्हाला थोडंसं फोकस करावं लागेल. आणि ते चर्चेत येतं तो म्हणजे NRA याच्या संदर्भात. NRA म्हणजे काय आहे तर हे आहे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी. NRA म्हणजे काय आहे, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी म्हणजे नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी थ्रू सरकारी नोकरी देणारं भारतातलं पहिलं राज्य. प्रश्न काय म्हणतोय मी, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी थ्रू सरकारी नोकरी देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते मध्य प्रदेश आहे. कारण तिथं चाललेला व्यापम घोटाळा, त्या व्यापम घोटाळ्यामुळे मध्य प्रदेशनं जो केंद्र सरकारनं स्थापन केलेली NRA आहे त्याच्यामार्फत नोकरी देणारं ते पहिलं राज्य ठरले. म्हणजे मध्य प्रदेश तुम्हाला किती घटनासाठी उपयुक्त आहे लक्षात येते का, ह्या 4 घटना करंट रिलेटेड म्हटले ना, सगळे मुद्दे तुमचे इथं कव्हर होतात. तर याच्यासाठी तुम्हाला माझ्या ह्या लेक्चर सिरीजचा नक्की फायदा होईल. ओके, एक गोष्ट करायची आहे, लेक्चर आवडली तर लाईक करत चला. लाईक खूप कमी लोक करतात, किंवा तुमच्या कमेंट असतील तर, कमेंट चांगला असेल तर, आवडला असेल तर करत चला, चांगलं वाटतं. म्हणजे आणखी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त लेक्चर घ्यायला प्रेरणा मिळते. तर एवढं मात्र नक्की करा. ठीक आहे, ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे, एवढं समजलं असेल तर. पुढचा प्रश्न आहे, एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये उभारला जातोय. एटालिन जलविद्युत प्रकल्प म्हटला तर तो येतोय अरुणाचल. तिथला वादाचा मुद्दा आहे, सध्या वाद तिथं खूप चाललेला आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे. तर एटालिन जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर अरुणाचल प्रदेश हे घटक लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2020 अहवालानुसार जगातलं सर्वात महागडं शहर कोणतं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2000 म्हणजे मर्सर ही जी संस्था आहे, या मर्सर संस्थेनं हा रिपोर्ट दिला आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क या ठिकाणी त्या संस्थेचं मुख्यालय आहे. अमेरिकेतल्या कोणत्या ठिकाणी म्हणतोय मी, न्यूयॉर्क. मर्सर संस्थेची स्थापना जर बघितली तुम्ही तर ती 1945 आहे. आणि या संस्थेनं कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे 2020 याचा अहवाल दिला. या अहवालानुसार जर तुम्ही यादी बघितली तर इथं
हाँगकाँग शहर दिसतं आहे, तर हे सर्वात महागडं शहर ठरलेलं आहे. सर्वात महागडं, सर्वात दोन नंबरचं, तीन नंबरचं टोकियो आहे, हे लक्षात घ्या. दोन नंबरचं टोकियो नाही, तीन नंबरचं आहे. किंवा यामध्ये तुम्हाला मुंबई शहर दिसते, मुंबई शहर हे कितव्या क्रमांकावर येतं, तर भारतातील सर्वात महागडं शहर येतं. मुंबई भारतातील सर्वात महागडं शहर येतं, भारतातील सर्वात महागडं शहर येतं. मुंबईचा जर क्रमांक बघितला तर जगाच्या रँकिंगमध्ये म्हणजे या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेमध्ये क्रमांक लागतो 60वा. म्हणजे ऑल वर्ल्डमध्ये 60वा क्रमांकाचं महागडं शहर आहे मुंबई, परंतु भारतातलं सगळ्यात महागडं शहर कोणतं आहे, तर ते येतं मुंबई. ठीक आहे, आणि जगा ओव्हरऑल म्हटलं तर 60 नंबरवर येतं हा घटक. म्हणजे हाँगकाँगचा क्रमांक पहिला येतो, दोन नंबर, तीन नंबरला टोकियो येतो, म्हणजे जे जपानमधलं शहर आहे, तीन नंबर टोकियो जपान. दोन नंबरचं शहर कोणतं, तर दोन नंबरचं शहर आहे अशकाबाद. अशकाबाद म्हणून शहर येतं, तुर्कमेनिस्तानमध्ये येतं. अशकाबाद हे शहर आहे, ते येतं कुठं, तुर्कमेनिस्तान. या रिपोर्टनुसार तुर्कमेनिस्तान या ठिकाणी तुम्हाला हे शहर पाहायला मिळेल, की जे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे याच्यानुसार जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं महागडं शहर आहे. लक्षात आलं? तर मर्सर संस्थेनं ना जून 2020 हा अहवाल डिक्लेअर केला होता. कधी केला होता? जून 2020. लक्षात येते, कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे म्हटलं तर तुम्हाला एक नंबरला हाँगकाँग, दोन नंबरला अशकाबाद तुर्कमेनिस्तानमधलं, तीन नंबरला टोकियो जपानमधलं, महाराष्ट्र भारतातला विचार केला तर मुंबई भारतात सर्वात महागडं शहर आहे आणि 60व्या क्रमांकावर येतं. मग कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे मर्सर या संस्थेनं जो रिपोर्ट काढला, तर रिपोर्ट काढताना एकूण जगातल्या किती देशांचा त्यांनी अनालिसिस केलं किंवा किती देशांचा त्यांनी विचार केला, तर जगातले एकूण त्यांनी विचारलं तर तुमचा करेक्ट आकडा असणार आहे इथं 209 देशांचा. किती देशांचा जर विचारलं, तर 209 देशांचा त्यांनी अनालिसिस केले आणि त्याच्यानुसार हा रिपोर्ट आलेला आहे. ओ आय होप या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, देशातील स्वदेशी बनावटीची पहिली उभी व्हीलचेअर कोण, खालीलपैकी कोणी उभारली. उभी व्हीलचेअर म्हणजे स्टँडिंग व्हीलचेअर म्हणतो आपण, स्टँडिंग व्हीलचेअर, स्टँडिंग व्हीलचेअर. म्हणजे बरेचसे जे पेशंट आहेत की जे उभं राहू शकत नाही, त्यांच्यासाठी उपयुक्त असणारी स्टँडिंग व्हीलचेअर. तुम्ही जर गुगल सर्च केलं तर तुम्हाला तो घटक कळून जाईल. पण ती स्वदेशी बनावटीची पहिली स्टँडिंग व्हीलचेअर तयार करण्यात आली आहे, आणि ही तयार करताना IIT मद्रासनं केली आहे, IIT मद्रास. आणि त्यांनी नाव पण दिले अराईज, अराईज असं नाव दिले, ARISE, किंवा त्याला आपण अराईज असं म्हणतो, अराईज. तर हे देशातली स्वदेशी बनावटीची पहिली स्टँडिंग व्हीलचेअर जर म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे IIT मद्रास. तर हा एक घटक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. परीक्षेला नाही, हे छोटेसेच मुद्दे आहेत, कारण आपल्याला IIT मुंबई दिसलं, खरगपूर दिसलं का, आपण इथंच गुल होतो. पण करेक्ट आन्सर आहे IIT मद्रास, IIT मद्रास. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती कोविंद यांनी बँकिंग नियमन दुरुस्ती अध्यादेश 2020 प्रस्थापित केला, याच्यानुसार काय होणार आहे. तर ह्या जो बँकिंग नियमन दुरुस्ती अध्यादेश आहे, याच्यानुसार सहकारी संस्थांचा जे राज्य निबंधक आहेत त्यांच्या अधिकारावर परिणाम होणार आहे का, डेफिनेटली परिणाम होणार नाही. किंवा जे ठेवीदार आहे त्या ठेवीदारांचं रक्षण होणार आहे का, डेफिनेटली होणार आहे. परंतु सरकारी सहकारी बँका जे आहे त्यांचं कामकाज हे पात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली येणार आहे, याच्यासाठीचा तो महत्त्वाचा अध्यादेश होता. त्यामुळे ही एक न्यूज आहे, फक्त माहीत असू द्या. जर तुम्हाला अशी विधानं दिली याचं ठेवीदाराचं संरक्षण होणार आहे किंवा विद्यमान अधिकाऱ्यावर काही परिणाम होणार नाही, फक्त ते RBIच्या अंडर खाली येणार आहे. ठीक आहे, ओके, त्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारनं मुख्यमंत्री मातृपुष्टी उपहार योजना लागू केली. काय नाव आहे, मुख्यमंत्री मातृपुष्टी उपहार योजना, आणि ते करेक्ट आन्सर येतं त्रिपुरा. कारण एकच राज्य सरकार आहे करंट रिलेटेड त्रिपुरा, की त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी चर्चेत नाहीत करंट अफेअरला, फक्त एवढीच योजना चर्चेत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा घटक लक्षात ठेवायचा आहे, मुख्यमंत्री मातृपुष्टी उपहार योजना म्हटलं तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे, ओके, त्रिपुरा. पुढचा प्रश्न आहे, कोणते भारतीय विमानतळ स्वदेशी विकसित एव्हिगेशन वेदर मॉनिटरिंग सिस्टीम, स्वदेशी विकसित एव्हिगेशन वेदर मॉनिटरिंग सिस्टीम उपयोगात आणणारं देशातलं पहिलं आहे. देशातलं पहिलं स्वदेशी म्हणतोय, ठीक आहे, आणि पुढं म्हणतोय एव्हिगेशन वेदर मॉनिटरिंग सिस्टीम, तर ते येतं बेंगलुरूमधलं केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. कोणतं येतं, बेंगलुरूमधलं केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित एव्हिगेशन वेदर मॉनिटरिंग सिस्टीम उपयोगात आणणारं देशातलं पहिलं विमानतळ आहे, हे इकडं लक्षात ठेवा. ठीक आहे,
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणती बँक डिजिटल अपनाये मोहीम राबवत आहे? कोणती बँक डिजिटल अपनाये मोहीम राबवत आहे? डिजिटल अपनाये म्हटलं तर तुमचं लगेच लक्षात आलं पाहिजे डेफिनेटली ही काय असणार आहे, तुमची पंजाब नॅशनल बँक. पंजाब नॅशनल बँकनं ही मोहीम राबवते, डिजिटल अपनाये ही मोहीम. पंजाब नॅशनल बँक काय आहे? सार्वजनिक क्षेत्रातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. काय आहे? सार्वजनिक क्षेत्रामधली दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. कारण सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक येते SBI. SBI नंतर दुसरा क्रमांक लागतो पंजाब नॅशनल बँकेचा. पंजाब नॅशनल बँकेनंतर तिसरा क्रमांक लागतो सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या बँकेमध्ये बँक ऑफ बडोदाचा. बँक ऑफ बडोदानंतर चौथा क्रमांक लागतो तो म्हणजे कॅनरा बँकेचा. कॅनरा बँकेचा म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या सगळ्यात मोठ्या चार बँका जर म्हटलं, SBI एक नंबर, पंजाब नॅशनल दोन, बँक ऑफ बडोदा तीन आणि कॅनरा बँक चार. पंजाब नॅशनल बँक सध्या डिजिटल अपना ही मोहीम राबवत आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स किंवा युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचं विलिनीकरण झालं. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स म्हणजे OBC म्हणतो. हां, पंजाबमध्ये OBC युनायटेड आहे अशी ट्रिक तुम्ही करू शकता. काल एका विद्यार्थ्याने अनअकॅडमीवर मला तीच ट्रिक सांगितली, ती मला खूप आवडली. पंजाबमध्ये कन्फ्युजन होत नाही का, युनियन बँक ऑफ इंडिया का युनायटेड बँक ऑफ इंडिया? पंजाबमध्ये OBC युनायटेड आहे अशी ट्रिक करा. पंजाबमध्ये OBC युनायटेड आहे असं ट्रिक करा. म्हणजे हे मी काय सांगतोय तुम्हाला, तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये कोणत्या दोन बँकांचं विलिनीकरण झालं, तर तिथं दोन बँका कोणत्या असणार आहेत? पंजाबमध्ये OBC म्हणजे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. OBC म्हणजे काय आहे? ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स ही असणार आहे, म्हणजे त्याला OBC म्हणतो. कारण O म्हणजे ओरिएंटल, B म्हणजे बँक आणि कॉमर्स म्हणजे C. ओके, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स म्हणजे ही काय असणार आहे? OBC. आणि युनायटेड आहे म्हणजे युनायटेड बँक ऑफ इंडिया. युनायटेड बँक ऑफ इंडिया. तर या दोन बँकांचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकमध्ये झालं आहे, युनायटेड बँक ऑफ इंडिया. हां, ही माझी ट्रिक नाही, एका विद्यार्थ्यानं मला काल सांगितली होती. ठीक आहे, त्याच्यामुळं हे मी तुम्हाला इथं शेअर करतो. ओके, पंजाब नॅशनल बँक. तर हा एक घटक तुम्ही तिथं लक्षात ठेवा, परीक्षेसाठी तुम्हाला महत्त्वाचा आहे. ओके, आय होप करंट रिलेटेडचे मुद्दे ह्यामधून तुमचे कव्हर होत असतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये नशामुक्त भारत अभियानाचा आरंभ केला? नशामुक्त भारत अभियान म्हणतोय आपण, तर ते कोणतं असणार आहे? सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय. आता इथं शब्दप्रयोग आहे बघा, जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी म्हणून जम्मू काश्मीरची अंमलबजावणी जी सुरू झाली तर ती 31 ऑक्टोबर 2019 पासून झाली. मग प्रश्न असा येतो, या 31 ऑक्टोबर 2019 सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती होती? तर सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती होती. कितवी होती? 144वी. तर तो एक घटक जाता जाता फक्त माहीत असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं ॲरो 2 नामक लक्ष्यभेदी अंतरोधी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली? ॲरो 2 म्हटलं तर तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे इस्रायल. इस्रायलनं चाचणी घेतली आहे. ॲरो 2 म्हटलं की इस्रायल. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फिफा महिला वर्ल्ड कप 2019 याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही विधानं दिलीत आणि विचारले कोणतं विधान चुकीचं आहे फिफा महिला वर्ल्ड कप 2019. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ही 2019ची जी स्पर्धा होती फिफा महिला, तर ही फ्रान्समध्ये पार पडली. म्हणजे तिसरं विधान जे म्हणतोय, 2019चा यजमान देश फ्रान्स होता, बरोबर आहे. 1991 पहिल्यांदा ही स्पर्धा पार पडली, हेही बरोबर आहे. फिफा महिला वर्ल्ड कप 1991 पहिल्यांदा पार पडली. सर्वाधिक 4 वेळा ही स्पर्धा अमेरिकेनं जिंकली, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ चौथं विधान तुमचं चूक असणार आहे, कारण तुमची पहिली तिन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. 2019चा विजेता कोण आहे? तर 2019चा विजेता येतो तो येतो अमेरिका. आणि 2019चा उपविजेता कोण आहे? तर उपविजेता येतो नेदरलँड. म्हणजे इथे विजेता आणि उपविजेता हे रिव्हर्स केले गेल्यामुळे हे चौथं विधान चुकीचं आहे, लक्षात. 2019चा विजेता कोण आहे महिला फिफा वर्ल्ड कप म्हणतोय? अमेरिका आहे. आणि 2019चा उपविजेता म्हटलं तर नेदरलँड येतो. याच्यामुळे चुकीचं विधान कोणतं? तर पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं चुकीचं विधान असणार आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 दशकाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या हवाई ताब्यात खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली बहुउद्देशीय 5 राफेल विमानं जुलै 2020 भारतात झाली? म्हणजे राफेल विमानं भारतात दाखल झाली, कोणत्या देशाकडं आपण घेतली? तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे ती म्हणजे फ्रान्स. फ्रान्स देशाकडं आपण घेतलं. मग भारत आणि फ्रान्समध्ये एक युती आहे, ती म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स किंवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणतो आपण. काय म्हणतो? इंटरनॅशनल. ह्याच्यावर परीक्षेला विचारणार आहे बरं का, करंट रिलेटेड खूप चर्चेत आहे. राज्यसेवेला पण याच्यावर विचारलं. रिझन सांगू का, हे करंट रिलेटेडचा मुद्दा खूप चर्चेत आहे, इंटरनॅशनल सोलार अलायन्स. याच्या वतीनं भारताकडनं बरेच पुरस्कार सुरू झाले, बऱ्याच गोष्टी आहेत, कल्पना चावला पुरस्कार असेल एटसेट्रा. त्याच्यामुळं आणि मी याच्या अगोदर राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अगोदर डिस्कशन करत होतो, त्यावेळी म्हटलं होतं याच्यावर परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार, आणि डेफिनेटली आला. आणि
इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हटलं की भारत आणि फ्रान्स, त्याची तारीख पण लक्षात ठेवा ही विचारली होती. मला खूप भारी वाटलं प्रश्न बघितल्यावर. 30 नोव्हेंबर 2015 ही तारीख येते की जेव्हा इंटरनॅशनल सोलार अलायन्सची स्थापना झाली, त्याच्यामध्ये भारत आणि फ्रान्स या दोन देशाचा पुढाकार होता. तर हे लक्षात घ्या. राफेल विमान, आता करंट रिलेटेड असं जर विचारलं, राफेल विमान उडवणारी भारतातली पहिली वैमानिक कोणती, तर त्यांचं नाव येतं शिवांगी सिंग. राफेल विमान उडवणारी म्हटलं शिवांगी सिंग. तर हा घटक करंट रिलेटेडचा आहे, फक्त जाता जाता माहीत असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात कधी झाली. ओके, 15 ऑगस्टला झाली. मग 15 ऑगस्ट कोणता येणार, 2020, कारण हे अलीकडची न्यूज आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा झाली, 15 ऑगस्ट 2020 म्हणजे कोणालाही जो औषध उपचार करताना जो होणारा त्रास आहे ना, ह्या कमी व्हावा याच्यासाठी जे तंत्रज्ञान पाहिजे, तरी उत्तम पद्धतीनं मदत घेऊन हे अभियान राबवलं जाणार आहे. याच्यामध्ये आता काय केलं जाणार आहे, आता सरकारकडं असं सांगण्यात आलं आहे, हे जे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान म्हणजे काय, तर प्रत्येक जो भारतीय आहे या भारतीयाला ना एक हेल्थ आय डी दिला जाणार आहे. प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ आय डी देण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार ती वर्किंग होणार आहे, म्हणजे हेल्थ आय डी सुद्धा आपल्याला मिळणार आहे. याच्यासाठी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाची घोषणा झाली, सुरुवात 15 ऑगस्ट 2020, हळूहळू ते इम्प्लिमेंट होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात जगातला सर्वात उंच पूल बांधण्यात येतो. जगातला सर्वात उंच पूल, सर्वात उंच पूल म्हटलं तर तो असणार आहे मणिपूरमध्ये. आणि तुम्हाला जर असं विचारलं हा सर्वाधिक उंचीचा पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे, तर मणिपूरमधलं इजाई नदी आहे, मणिपूरमधली इजाई नदी आहे, यामध्ये जगातला सर्वात उंच पूल बांधला जाणार आहे. आता या पुलाच्या उंचीमध्ये बघितलं किंवा याच्या लांबी, अगोदर लांबी एक बघूया, लांबी जर बघितली तर हे 703 मीटर असेल, 703 मीटर. परंतु त्यातला एक जो खांब आहे, सर्वात मोठा खांब म्हणतो, सर्वात मोठा खांब, त्याची जर उंची बघितली तर ती 141 मीटर आहे, 141 मीटर असणार आहे. याच्यासाठी सध्या चर्चेत होतं. तर जगातला सर्वात उंच पूल कुठे बांधण्यात येतोय, तर तो मणिपूरमध्ये बांधण्यात येतोय, इजाई नदीवर. हाही घटक तुम्हाला इथं लक्षात असू द्या. ठीक आहे, सिम्पलचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, डेअर टू ड्रीम 2.0 हे काय आहे. तर हे 9 उद्योजक आहेत, त्यांना संरक्षण आणि उड्डाण शास्त्र तंत्रज्ञानमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणं, म्हणजे DRDO ने याचा पुढाकार घेतला आहे. DRDO जे आहे भारतातली संस्था, त्यांनी पुढाकार घेतला आहे. इथं मंगळयान, चंद्रयान दिले, हे काय बरोबर नाही, सगळं चुकीचं आहे. डेअर टू ड्रीम म्हटलं 9 उद्योजक यांच्या संरक्षण आणि उड्डाण शास्त्र तंत्रज्ञानमध्ये संशोधनाला चालना देणं किंवा प्रोत्साहन देण्यासाठी हे सुरू करण्यात आले. म्हणजे जे 27 जुलै 2020 APJ अब्दुल कलाम यांचा जो 5वा स्मृती दिन होता, त्या 5व्या स्मृती दिनानिमित्त ही योजना DRDO ने जाहीर केली होती. त्याच्यामुळे मुद्दा चर्चेत आलेला आहे. कधी? 27 जुलै 2020. तर या घटकावरही तुम्ही थोडंसं फोकस करा, परीक्षेला महत्वाचं आहे. तसं आणखी एक योजना आहे, ती योजना म्हणजे इंदिरा वन मितान योजना. योजनेचं नाव आहे इंदिरा वन मितान योजना. कोणत्या राज्यानं सुरू केली इंदिरा वन मितान योजना, तर ते राज्य सरकार येतं छत्तीसगड. कोणत्या राज्यानं सुरू केली, तर छत्तीसगड राज्यानं सुरू केलं इंदिरा वन मितान योजना. तर याच्यावर तुम्ही फोकस करा, परीक्षेसाठी हा एक घटक तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे जे छत्तीसगडमधले वनवासी लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, वनामध्ये राहणारे लोक आहेत, त्यांना ना आर्थिक आधार दिला पाहिजे, त्याचबरोबर त्यांना जे लागणारं स्वावलंबन जीवन आहे, स्वावलंबी बनवायचं आहे, याच्यासाठी ना ही योजना ॲक्च्युली छत्तीसगड राज्य सरकारनं हाती घेतली आहे. त्याला नाव दिले इंदिरा गांधी वन मितान योजना. इंदिरा गांधी वन मितान म्हटलं नीट लक्षात ठेवून घ्या. छत्तीसगड राज्यामधली ही योजना आहे. किंवा आता हा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड होतो, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र स्मृती महामार्गाची लांबी. तर याचा करेक्ट आन्सर 704, ह्याच्यामध्ये आकडे फेरी होतात हे लक्षात घ्या. 704 किलोमीटर, एवढं फक्त माहीत असू द्या, तो एक घटक. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला खाली दिलेल्या विधानामधून कोणतं विधान योग्य आहे ते निवडा. ठीक आहे, याच्यामध्ये पहिलं विधान आहे सदर्न बर्ड विंग, या फुलपाखराचं आकारमान 190 मिलीमीटर. सध्या चर्चेत काय आला मुद्दा, तर भारतातलं सर्वात मोठं फुलपाखरू अगोदर कुठलं होतं, सदर्न बर्ड विंग होतं. परंतु सध्या काय झालं, गोल्डन बर्ड विंग हे जे फुलपाखरू आहे, या फुलपाखरूचं आकारमान सगळ्यात मोठं झाल्यामुळं भारतातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू म्हणून गोल्डन बर्ड विंग ओळखलं जातं. हे रिसेंटली चर्च आहे, रिसेंटली म्हणण्यापेक्षा 8-9 महिने होऊन गेले. याला गोल्डन बर्ड विंग म्हटलं, गोल्डन बर्ड विंग. मग परीक्षेला विचारलं तुम्हाला भारतातलं सर्वात मोठं फुलपाखरू कोणतं, भारतातील सगळ्यात मोठं फुलपाखरू कोणतं, तर तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे गोल्डन बर्ड विंग, सगळ्यात मोठं, कारण ते आता मोठं आहे. याच्या अगोदर कोणतं होतं, सदर्न बर्ड विंग होतं, की ज्याचं आकारमान 190 मिलीमीटर होतं. गोल्डन बर्ड विंग या फुलपाखरूचं आकारमान 194 आहे. म्हणून भारतातलं सगळ्यात मोठं
फुलपाखरू कोणतं असं जर विचारलं तर तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे गोल्डन बडवीन. हा एक घटक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण जी सिरीज सुरू केली आहे ती म्हणजे चालू घडामोडी 1000 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. त्यातला पहिला भाग आहे, या पहिल्या भागामध्ये एवढं पाहतोय. रिस्पॉन्स चांगला द्या, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे मला जास्तीत जास्त लेक्चर अपडेट करायला एक चेअरअप येईल. रिस्पॉन्स जर कोणत्या घटकाला नसेल तर मी तिचं जास्त करत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं 10वी विज्ञानावर मी गुरुत्वाकर्षण टॉपिकवर थोडंसं डिस्कशन केलं होतं, मला पुढचे टॉपिक कव्हर करायचे होते पण रिस्पॉन्स मिळत नाही. आणि जर रिस्पॉन्स मिळत नसेल आणि मला जास्त त्याचा फायदा होत नसेल तर काय उपयोग नाही, म्हणजे मुक्ती मला खरूच वाटत नाही. ठीक आहे, रिस्पॉन्स चांगला ठेवा या सिरीजला. तुम्हाला 1000 प्रश्न मी डेफिनेटली कव्हर करणार आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये. तर MPSC ट्रिक्स असं टेलिग्रामवर सर्च करा आणि या चॅनलला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. तर आजच्या ठिकाणी मी रजा घेतो, आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, थँक्यू.